गट ब चा दर्जा देणे, 36,000 मानधन व जिल्हा बदली करणे, पती पत्नी एकत्रीकरण, 5% इन्क्रीमेंट यासह विविध मागण्यांसाठी यवतमाळच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास 23 जानेवारी पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्ह्यातील उपकेंद्रात कार्यरत 350 समुदाय आरोग्य अधिकारी यांनी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारून एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले. कंत्राटी नोकरी करून या महागाईमध्ये पगार वाढ नाही, इन्क्रीमेंट नाही, गट ब चा दर्जा देणे, जिल्हा बदली देणे यासह विविध मागण्यांसाठी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास 23 जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी यांनी दिलाय. आंदोलन यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष यवतमाळ जिल्हा संघटना आमच्या या एक दिवसासाठी हा कामबंद आंदोलन आपण राज्यव्यापी केलेले आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासन सेवेत आम्हाला कायम घेणे आणि गट ब चा दर्जा देणे आणि आमच्या एकूण मानधनावर आम्हाला इन्क्रीमेंट लागू करणे, जिल्हा अंतर्गत आणि जिल्हा बाहेर बदली करणे आणि आमची जी बेसिक पेमेंट आहे 25,000 न करता आम्हाला 36,000 बेसिक पेमेंट आणि इन्सेंटिव्ह हा 4,000 असं देण्यात यावा. आम्ही शासना दरबारी आमचं हे प्रलंबित मागणे आम्ही त्यांना सांगत आहे आणि त्यांनी आमची लवकरात लवकर दखल घ्यावा. जर अन्यथा याची दखल नाही घेतली तर येत्या 23 तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संप हा आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणार आहे. काय नाव तुमचं? डॉक्टर शेख शब्बीर. समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर एक दिवसाचं कामबंद आंदोलन आहे. तर आम्ही सगळे कंत्राटी कर्मचारी आहोत. मागील तुम्ही बघितलं आहे महागाई किती वाढली. 2017 80 रुपये पेट्रोल होतं, आज 110 रुपये झालेलं आहे. पण आज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारीमध्ये एक तिळाचा सुद्धा वाढ झालेली नाही आहे. तर आमची अशी इच्छा आहे, आज 3 ते 4 वर्ष झाले ड्युटी करून आम्हाला महागाई भत्ता पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे. आमची जी पिळवणूक होत आहे एकमेव रिझन आहे इन्सेंटिव्ह, तर तो कमी करून आमचं बेसिक मानधन वाढवलं पाहिजे ज्याच्यामध्ये 32,000 किंवा 36,000 पगार व 4,000 इन्सेंटिव्ह आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जिल्हा बदली व जिल्हा अंतर्गत बदली देण्यात यावी. काय नाव तुमचं? मी डॉक्टर ज्ञानेश्वर बागल, संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष.